माझ्या मुलीला आणि मला भाजपकडून अनेकदा ऑफर आली होती, मात्र आम्ही गेलो नाही, असा गौप्यस्फोट काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनी केला आहे. आपला उमेदवारी अर्ज भरल्यानंतर सुशीलकुमार शिंदे काँग्रेस भवनमध्ये बोलत होते. पुढे बोलताना शिंदे म्हणाले, माझी मुलगी अखेरपर्यंत काँग्रेसमध्येच राहील. तिला भाजपकडून ऑफर आल्या, मात्र ती टिकून राहिली. आम्ही जगू किंवा मरू, मात्र अखेरपर्यंत काँग्रेसमध्येच राहू, असंही सुशीलकुमार शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केलं. नाही, वो लड़की हमारी कांग्रेस की, वो जान गए तक वो कांग्रेस में ही रहेंगे. उसको कितनी ऑफर आए गए थे बीजेपी से, लेकिन वो तस से मस नहीं होगी. हम भी वैसे ही है. हम कुछ भी हमारे को बताया, अमीश बताया, तो हम इस तरह की बातें कभी नहीं करेंगे. यहाँ जिएंगे या मरेंगे, यही कांग्रेस में रहेंगे. दूसरे नेताओं के लड़कों की या बच्चों की कांग्रेस छोड़ने की क्या वजह? अभी दूसरों की क्या बात करते हैं यार, अभी अपने का देखिए.